मानखटाव विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली असून मायणी येथे ईडीचं पथक दाखल दीपक देशमुख यांच्या घराचा घेतला ताबा पाहुयात सविस्तर बातमी खटाव तालुक्यातील मायणी येथील मेडिकल कॉलेजच्या कोविड घोटाळ्यासंदर्भात दीपक देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या माध्यमातून आमदार जयकुमार गोरे यांच्यावर मयत लोकांच्या नावाने कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणावर राष्ट्रप नेते आमदार जयंत पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात भाष्य केलं होतं त्यानंतर आमदार जयकुमार गोरे आणि आमदार जयंत पाटील यांच्यात रंगलेला कलगितुरा अवघ्या राज्यानं अनुभवला होता मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आमदार जयकुमार गोरे यांच्या मानेवर सध्या गुन्हा दाखल होऊन अटकेची टांगती तलवार आहे त्या दरम्यानच मानखटाव विधानसभा मतदारसंघात ईडीच पथक मायनी येथील देशमुखांच्या घरी दाखल झाल्यानं सर्वसामान्य जनतेसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ माजली आहे या दरम्यान भाजपकडून आमदार गोरे यांना वाचवण्यासाठी तर हे दबाव यंत्र वापरलं जात नाही ना असा सवाल सर्वसामान्य लोकांमधून उपस्थित होऊ लागला आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे दहीवड